सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 2019 साली झालेल्या 427 कर्मचाऱ्यांच्या नोकरभरती प्रकरणी न्यायालयात 25 जणांविरोधात फसवणूक, विश्वासघात यासारख्या कलमाखाली फिर्याद देण्यात आलेली आहे. यामध्ये सहकार आयुक्तांसह 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी दिली. सदामते म्हणाले, 2019 साली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या बेकायदेशीर नोकरभरती प्रकरणी कारवाई न करता दोषी व्यक्तींना पाठीशी घातल्याबद्दल कोल्हापूरचे विभागाचे सहनिबंधक अरुण काकडे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, तत्कालीन अध्यक्ष दिलीपराव पाटील, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, संजय काका पाटील, संग्राम देशमुख, महेंद्र लाड, चिमण डांगे यांच्यासह 22 संचालक, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदाबाद येथील चार्टर्ड अकाउंटंट, लेखापरीक्षक असे मिळून 25 जणांविरुद्ध न्यायालयात फिर्याद देण्यात आली आहे. अरुण काकडे हे शासकीय कर्मचारी असल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया राबवली आहे. राज्याचे सहकार आयुक्त, चौकशी समितीचे अध्यक्ष डी टी छत्रीकर, सांगली जिल्हा विशेष लेखापरीक्षक संजय पाटील, बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना या प्रकरणी 11 जून 2024 रोजी न्यायालयात हजर राहून साक्ष देण्याबाबतचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस ए लोंढे यांनी दिले आहे. स्वाभिमानी स्वराज्य सेना संघटना प्रमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तत्कालीन संचालकांच्या काळात 2019 साली 428 पदांची भरती झालेली आहे. ही भरती संपूर्णतः बेकायदेशीर झालेली आहे. जी कंपनी केवळ सॉफ्टवेअर पुरवणारी कंपनी आहे, ज्या कंपनीला नोकर भरतीचा कुठलाही अनुभव नाही, अशा कंपनीच्या मार्फत ही पद भरती केलेली आहे. जी पदं भरलेली आहेत ही टोटली सगळी पदं ही अपात्र आहेत. हा सगळा प्रकार गेली 7 ते 8 महिन्यापासून आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सहकार प्रशासनाला निदर्शनास आणून देत आहेत. सहनिबंधक कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर 2 वेळा आम्ही बेमुदत धरणे आंदोलन केलं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 दिवसाचं बेमुदत धरणे आंदोलन केलं. पुण्यामध्ये सहकार आयुक्तांच्या कार्यालयासमोर 2 दिवसाचं आम्ही आंदोलन केलं. वेळोवेळी पाठपुरावा करतोय, परंतु सहकार सहनिबंधकांच्याकडून ते पद्धतीनं दोषी संचालकांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होताना दिसत नाही. चौकशी अहवालामध्ये नोकरभरतीबाबत चौकशी आरोप ठेवण्यात आलेले आहेत. ते सर्व आरोप हे चौकशी अहवालामध्ये सिद्ध झालेले आहेत. तरी देखील सहकार सहनिबंधकांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळं मी सदरचा प्रकार फसवणुकीचा सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असता त्या ठिकाणी आम्हाला संबंधित विभागाकडे तक्रार करण्यास सांगितली. म्हणून हा जो काही झालेला नोकरभरतीचा फसवणुकीचा प्रकार आहे याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. आणि तत्कालीन संचालक आणि सध्याचे संचालक जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि माननीय न्यायालयानं 4 प्रशासकीय अधिकाऱ्यांना समज बजवलेला आहे की कोर्टात हजर राहून साक्ष देण्यासाठी. येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत सहकार प्रशासनावरती, संचालकांच्यावरती, दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं न्यायालयीन लढा हा मोठ्या प्रमाणावर उभा केला जाईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.